अंपायर या बॉल वर रन की थी। तर षटकार आहे तर पहिल्याच बॉल वर आलाय षटकार आणि तर सुधाकर जी पाटील साहेबांकडनं जर प्रमोद पाटील यांनी हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज। तर चला मॅच स्टार्ट ठेवायची आहे कारण की आपल्याकडे वेळ कमी आहे याची तुम्ही नोंद घ्या। एक प्रेक्षणीय मॅच एक प्रेक्षणीय सामना आपण पाहतोय 40+ सानपाडा आणि सानपाडा 11 या दोन्ही टीमच्या दरम्यान पहिल्याच बॉलवर आलाय षटकार। प्रमोदजी पाटील देखील आपण पाहतोय लेजंड खेळाडू आहेत सानपाडा 40+ टीमच्या दरम्यान। यापैकी सहा बॉल चेंडू हा वेत आहे फिल्डर डीप मधनं वेगाने बॉल वर येतोय आणि मयूरच्या दरम्यान एक चांगला झेल आणि बॅट्समन क्रमांक पहिला झाला इथून मात्र बाद आणि पहिला हादरा सानपाडा 11 या टीमला आणि टेजस बॅक टू द डगआउट। तर माफ करा ते पारितोषिक तेजस साठी होतं जे तीन षटकारांसाठी होतं परंतु तेजस इथून मात्र बाद झालाय। न्यू बॅटर मैदानावर दाखल होते बॅटिंग करण्यासाठी। हॅलो तर विशाल आलाय न्यू बॅटर तीन ओव्हरच्या या मॅचमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये चांगला खेळ दोन्ही टीमच्या दरम्यान आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय। या बळीचा बॉल डीप मध्ये प्रोटेक्शन आहे फिल्डर वेगाने बॉल वर येतोय मिळेल फक्त एक धाव टीमची धावसंख्या। या बळीचा बॉल ओमकारचा चांगली फिल्डिंग होते फक्त एक धाव मिळेल। या वेळचा बॉल आणि इथून मात्र कॅच झाली ड्रॉप। तर सुधाकरजी पाटील साहेबांकडनं विशाल रोकडे याच्यासाठी पारितोषिक आहे जर तीन षटकार बॅक टू बॅक लगावले तर 500 रुपयाचं कॅश प्राईज हे त्यांना दिलं जाईल। टीमची धावसंख्या आतापर्यंत 9 धावा 9 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड। शेवटचा बॉल प्रमोद पाटीलचा या वेळचा बॉल ओमकारच्या दरम्यान हा बॉल पुल करण्याचा प्रयत्न झाला परंतु येतो डॉट बॉल। पहिल्या ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला एक ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या डावफलकावर लागते ती मात्र 9 धावा एक गडी बाद बॅटिंग करत असताना सानपाडा 11 टीमच्या दरम्यान। षटक क्रमांक दुसरा गोलंदाज धर्मेश
या वेळचा बॉल धर्मेशचा, बॉल हवेत आहे, फिल्डर बॉल खाली येतोय आणि इथून मात्र अमोल दळवीच्या दरम्यान ही कॅच झाली ड्रॉप। अशा कॅचेस तुम्हाला या मॅच मध्ये पकडाव्या लागतील जर तुम्हाला सानपाडा 11 या टीमला कमीट कमी दावेपर्यंत रोखायचं असेल तर। पहिल्या बॉलवर संधी होती, यश प्राप्त करण्याची संधी मिळाली होती, परंतु मिळालेल्या संधीचं सोनं करणं हे खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळते। यावेळीचा बॉल आणि इथून मात्र बॉल हवेत आहे, नो मॅन्स लँड मध्ये हा बॉल ट्रॅव्हल झालाय, तिथे कोणताही खेळाडू नव्हता। आणखी दोन धावा इथून कंप्लीट झाला, टीमची धावसंख्या 2 वाढते। धावा लागला दौफलकावर, आतापर्यंत 13 धावा, 13 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट टीम बॅटिंग करत असताना सानपाडा 11। स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आपण पाहतो विशाल रोकडे, एक हार्ड हिटर आहे आणि चांगली बॅटिंग त्याच्या दरम्यान आपल्याला सातत्याने पाहायला मिळते। यावेळचा बॉल डान्सिंग द राऊंड, हा स्ट्रोक डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, फिल्डर वेगाने बॉलवर येतोय आणि इथे मात्र थर्ड अटेम्प्टला कॅच अमोल दळवीने पकडले, थर्ड अटेम्प्टला हा झेल इथून मात्र पकडला जातोय। न्यू बॅट्समन मैदानावर दाखल झालाय किरण, यावेळीचा बॉल आणि बॉल चाललाय घोषित रिजन मध्ये। यावेळचा बॉल ऑन साईडला, बॉल ट्रॅव्हल होतोय, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे आणि इथून मात्र धावा कंप्लीट झाल्या, त्या मात्र एक धावा टीमची, धावसंख्या 15। यावेळचा बॉल स्क्वेअर लेगला, फिल्डर आहे आणि चांगला थ्रो, परंतु बॅकअप खराब आहे। षटक क्रमांक दुसरं इथे संपलं, 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला, टीमची धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा लागला दौफलकावर 16 धावा। शेवटचं षटक गोलंदाज मयूर, यावेळचा बॉल आणि या बॉलला उडवलाय, ऑन साईडला बॉल झालाय ट्रॅव्हल आणि या बॉलवर येईल षटकार। ओमकारच्या बॅट मधन हा लाजबाब स्ट्रोक, शेवटच्या ओव्हरचं स्वागत इथून मात्र षटकाराने झालंय। मयूर आलाय शेवटचा हा गोलंदाज, यावेळचा बॉल आणखीन एक लाजबाब स्ट्रोक, आणखीन एक षटकार येतोय, बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय ओमकारच्या बॅट मधनं। टीमची धावसंख्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये कुठेतरी आपल्याला थांबताना पाहायला मिळाली, संत गतीने धावा वाढत होत्या, परंतु या ओव्हरची सुरुवात खऱ्या अर्थाने बॅक टू बॅक 2 मोठे स्ट्रोक आले। टीमची धावसंख्या
28-28 धावा धावफलकावर लागल्यात. अजून देखील 4 बॉल इथून शिल्लक आहेत. ओमकार चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. मयूरचा हा नेक्स्ट बॉल आणि यावेळेचा बॉल अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. इट इज अ नो बॉल. फ्री हिटची संधी आहे. आणखीन एक आणि आणखीन एक षटकार आलाय. बॅक टू बॅक तिसरा षटकार येतोय. यावेळचा बॉल आणि आणखीन एक फुल टॉस बॉल. हा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय षटकार. दोन बॉल आहेत शिल्लक. यावेळी चांगला स्ट्रोक ऑन साइडला हा बॉल ट्रॅव्हल होतोय आणि इथून मात्र आलाय सौकार शेवटचा बॉल. यावेळी देखील फुल टॉस बॉल. फिल्डर आहे आणि हा मिळेल चौकार. शेवटच्या बॉलवर देखील आलाय चौकार. टीमची धावसंख्या या 4 मदतीने दाबा लागल्या धावफलकावर. आतापर्यंत 49 धावा आणि 50 धावांचं टार्गेट आहे. 18 बॉलमध्ये 50 धावा करायचे आहेत जिंकण्यासाठी. तर नेक्स्ट मॅच दिवा 30+ आणि घनसोली 30+ दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉससाठी या. दिवा 30+ आणि घनसोली 30+ दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण त्वरित टॉससाठी यायचं आहे. तर दिवा 30+ आणि घनसोली 30+ टॉससाठी या. 50 धावांचा टार्गेट. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर येतोय. स्टार्टिंग यांना बॅट्समन सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल झाले. धर्मेश आणि मिलिनी सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल झाली. पहिला बॉल
या वेळचा बॉल बॅकफुटला जाऊन या बॉलला स्टेअर केले, घोषित रिजन मध्ये हा बॉल दाखल होते, फक्त सिंगल मिळते. टीमची धावसंख्या 2 धावा, 50 धावांचं लक्ष आहे. या वेळचा बॉल फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, फिल्डर बॉल पर्यंत पोहोचेल. रोमान स्लॅन मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला, सुनीलच्या दरम्यान प्रयत्न चांगला होता. या वेळचा बॉल डीप मध्ये, फिल्डर आहे, बॉल वर येतोय. आणि टॉस साठी यायचं आहे. 30+ दिवा आणि 30+ घनसोली टॉस साठी या. 30+ दिवा टीमचा कॅप्टन आणि घनसोली टीमचा कॅप्टन, आपण टॉस साठी या प्लीज. आणखीन एक बॉल चाललाय इथून मात्र बॅकवर्ड पॉइंटला, चेंडू फिल्ड केला, एक सिंगल मिळतो. टीमची धावसंख्या 1 ने वाढले, धावा लागला धावफलकावर आतापर्यंत 6. शेवटचा बॉल आणि बॉल हवेत आहे. सुनील येतोय बॉल खाली आणि इथे मात्र विकेट क्रमांक पहिली आणि पहिला हा द्रा यावेळी मात्र 40+ स्थान पाडा या टीमला. टीमची धावसंख्या 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा लागला धावफलकावर त्या मात्र 6 धावा. तर षटक क्रमांक 2 गोलंदाज सुनील. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक. सुनील लांबवर आलाय गोलंदाजीच्या मार्कवर. या वेळचा बॉल वेगवान बॉल रिलीज झालाय आणि इथून मात्र पहिल्याच विकेटवर पहिल्याच बॉलवर मिळते सफलता. या वेळचा बॉल आणखीन एक बॉल हवेत आहे. तर दिवा टीमचा कॅप्टन, आपण टॉस साठी या प्लीज. दुसरं षटक सुनीलच्या दरम्यान चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सुनील आपल्या स्पेलमध्ये चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी होते. या वेळचा बॉल बॉल चालला आहे घोषित रिजन मध्ये. आणखीन एक सिंगल मेल, टीमची धावसंख्या 1 ने वाढले. यावेळी एक चांगला बॉल रिलीज झालाय, डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडूतून रिलीज झालाय. तर प्लीज टॉस साठी या.
दोन्ही टीमचे कॅप्टन दोन बॉल इथून शिल्लक आहेत. एक सिंगल मिळते टीमची धावसंख्या एक ने वाढली. दाबा लागला दफलकावर आतापर्यंत दहा. सात बॉल मध्ये करायचे आहेत तुम्हाला चाळीस. दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर देखील आले सिंगल. सहा बॉल आणि करायचे आहेत 39. या वेळचा बॉल आणि हा बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन बाउंस सीमारेषा पलीकडे चार धाबेंसाठी चौकार. विजय मांडलिक आहे गोलंदाजीच्या मार्कवर. शेवटचं षटक यावेळी देखील एक चांगला स्ट्रोक. फिल्डर आहे डीप मध्ये. बॉल फिल्ड होईल. या वेळचा बॉल आणि इथून मात्र झालाय बॅट्समन. तर गणसोली 30+ टीम टॉस जिंकलाय जशी मॅच संपेल आपला निर्णय आणि आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या प्लीज. यावेळी देखील डॉट बॉल. दोन बॉल इथून शिल्लक आहेत. औपचारिकता शिल्लक असेल या मॅच मध्ये. यावेळचा बॉल चेंडू हवेत आहे. फिल्डर येतोय बॉल खाली आणि इथे मात्र कॅच ड्रॉप झाली आणि आज चौकार आहे. शेवटचा बॉल मॅच इथून मात्र फिनिश झाली आणि सामना जिंकलाय सानपाडा 11 या टीमने. हार्ड लक टीम 40+ सानपाडा. ही प्रेक्षणीय मॅच होती. जाऊया नेक्स्ट मॅच कडे. घनसोली 30+ आणि दिवा 30+ या दोन टीमच्या दरम्यान टॉस जिंकला टीम घनसोली 30+. आपला निर्णय लवकरात लवकर कळवा आणि खेळपट्टीचा घ्यायचा आहे तुम्हाला ताबा. कारण की अजून इथे तीन मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत. ही मॅच असेल चार ओव्हरची याची तुम्ही नोंद घ्या. दोन्ही टीम्स आणि घनसोली टीम आपला निर्णय.